शिवसेना अशा पद्धतीनं एक ताकदीनं उभं राहणारी संघटना आहे. अशा संकटाला घाबरणारी संघटना मुळीच नाही. इव्हन मला आठवतं मी संभाजीनगरचा 1989 आम्ही मशाल चिन्हावरच लढलो होतो, बाकीच्या ठिकाणी धनुष्यबाणावर लढलो होतो. आणि मशाल अजूनही आमच्याकडची मशाल जनतेच्या मनामनात आहे. मला वाटतं ही मशाल सुद्धा जनतेच्या मनामनात आम्ही निश्चित पोहोचवलेली आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेत पोहोचवतो. निवडणुकांची आम्ही वाटच बघतोय. ज्या दिवशी निवडणुका होतील त्या दिवशी या सगळ्या गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आता चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गट पूर्ण तयारीला लागलाय. अधिवेशनाच्या अगोदरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जी आहे बातमी पुढे, ते कसं पाहता तुम्ही? तो त्यांचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही करायचा. परंतु चिन्ह आणि नाव गेल्यानंतर संघटना उभं राहणाऱ्याची उदाहरणं या हिंदुस्थानात अनेक आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधी यांचं उदाहरण आपल्याला देता येईल. आत्ता वाय एस आर यांचा एक मुलगा, त्याचं उदाहरण देता येईल. त्याचं तर काहीच नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आणि या देशात आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे मागच्या 3 वर्षात. आणि जनता ही सर्वसामान्य जनता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास ठेवते. एक महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केली. मला वाटतं ही प्रतिमाच पुन्हा एकदा या महाराष्ट्राला दिसेल. सरकारच्या अफवा आहे, ज्या पद्धतीनं रिॲक्शन कालपासून आली आपण सगळीकडं वेगवेगळ्या चॅनल्सवर बघताय, सोशल मीडियात बघताय, जनतेचे फोन बघताय, की तुरळक माणूस हे झालाय. बाकी तर 99% शिवसैनिक एक त्वेषानी पुन्हा एकदा ताकदीनं लढण्यासाठी सिद्ध झाले. मी महाराष्ट्रातल्या अनेक शिवसैनिकांशी माझा फोन झाला, त्यांचे फोन आले. परंतु मला असं वाटतं शिवसेना अशा पद्धतीनं एक ताकदीनं उभं राहणारी संघटना आहे. अशा संकटाला घाबरणारी संघटना मुळीच नाही. पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे कुठेतरी आता व्हीप जो आहे तो बाकीचे 15 आमदार जे तुमच्याकडे राहिले त्यांना देखील तो व्हीप लागू असं नाही. याच्यामध्ये अजून सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी संधी आहे. ज्या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे तोच विषय मार्गी लागलेला नाही आणि त्याच्यानंतर उद्भवलेल्या विषयी निवडणूक आयोग निर्णय घेतो हाच मुद्दा शिवसेनेनं वारंवार मांडलेला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट आहे, याला जागा आणखी आम्हाला वरती जाण्यासाठी निश्चित जागा आहे आणि न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. पण आत्ताच काही मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. अजून याला अनेक प्रोसेस आहेत. आणि मशाल चिन्ह घेऊन मला आठवतं मी संभाजीनगरचा 1989 आम्ही मशाल चिन्हावरच लढलो होतो, बाकीच्या ठिकाणी धनुष्यबाणावर लढलो होतो. आणि मशाल अजूनही आमच्याकडची मशाल जनतेच्या मनामनात आहे. मला वाटतं ही मशालसुद्धा जनतेच्या मनामनात आम्ही निश्चित पोहोचवलेली आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेत पोहोचवतो. निवडणुकांच्या निवडणुकांची तर आम्ही वाटच बघतो ना. निवडणुकांची आम्ही वाटच बघतोय. ज्या दिवशी निवडणुका होतील त्या दिवशी या सगळ्या गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. ते माझं वगैरे 1 वाजता बैठक आहे, नेमकं बैठकीत काय अपेक्षित आहे कोणतं निवडणूक केलं नाही ते मला माहिती नाही. बैठक आहे एवढं निश्चित आहे, परंतु मला बाकी नाही. मंथन वगैरे होईल काय मंथन काय? आमचं मंथन सातत्यानं चालू असतं, त्यामुळे नवीन शिवसेना काय फार मंथन करत बसणारी संघटना आहे. ठीक आहे, जे झालं ते झालं, पुढचं पाऊल कसं टाकायचं याचा निर्णय आम्ही घेऊन पुढचं पाऊल आम्ही निश्चित ताकदीनं टाकतो. आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून काही मनसे पक्ष काही संपला थोडी होता, त्या संपवला पाहिजे असं थोडी होतं. परंतु ज्या पद्धतीनं संघटनाची चालत असते, कित्येक संघटना राजकीय पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी निवडून येत नसतो, तरी या संघटनेचे चिन्ह असेल ह्या वारंवार वर्षानुवर्ष तेच आहे. रिपाईंचं उदाहरण घेऊ आपण, रिपाई पक्षाचं कित्येक वर्षानुवर्षे पक्ष काम करतात, लोकप्रतिनिधी काही ठिकाणी येतात काही ठिकाणी येत नाही बऱ्याच वेळेस, परंतु ते पक्ष त्यांचं चिन्ह अनेक रिपाईचे वेगवेगळ्या पद्धतीनं गट झाले. परंतु ज्याचे त्याने चिन्ह घेतले म्हणजे तो निवडणूक लढलेला आहे. आपण या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या बाजूने सगळ्या गोष्टी असताना जे आपण सांगतो की निवडून आले, कोणामुळे निवडून आले, कोणी ज्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं, कोणी त्यांना बी फॉर्म दिला होता, माझे उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला होता ना, म्हणून अशा पद्धतीनं जो निकाल लागलेला आहे, मला तर अतिशय पूर्वग्रह दूषितपणे शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न. परंतु शिवसेना काही नामोहरम होणारी शिवसेना नाही. शिवसेना प्रमुखाच्या विचाराला ताकदीनं पुढे जाणारी शिवसेना आहे. मला असं वाटतं या बाबतीत जनता महाराष्ट्रातली असो देशातली असो अतिशय सुज्ञ आहे. निश्चित उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व झळाळून निघालं आहे आणि या निर्णयातून आणखी झळाळून निघून येणार काळात महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची शक्ती निश्चित दाखवून देतो.